आजीच्या गोष्टी। रात्र झाली होती, पाऊस पडत होता, आकाशात विजा चमकत होत्या। छोटी आणि तिचा भाऊ दोघे आजही आजीच्या घरी आले होते। मातीचा सुगंध, हवेतील गारवा, पण या प्रसन्न वातावरणातही आजीची भीती कपाळावर घाम जमवत होती। तेवढ्यातच घरासमोर वीज कडाडली। दारात आजी आली होती। ती हळूहळू घरात आली आणि तिच्या नेहमीच्याच खाटीवर येऊन बसली। छोटी, तू आलीस, किती छान। तुला आजीच्या गोष्टी ऐकायला आवडतात ना? छोटीने घाबरतच होकारार्थी मान हलवली। ऐका तर मग, आजच्या गोष्टीचं नाव आहे जंगल। पावसाळ्याचे दिवस होते। रात्रीचे साधारण 8 वाजले होते। एका खासगी कंपनीतून एक ग्रुप पिकनिकला चालला होता। रोजच्या कंपनीतल्या त्याच त्याच कामाला कंटाळलेले लोक आज एक रोमांच अनुभवायला चालले होते। त्यांनी या पिकनिकला तसंच नावही दिलं होतं, रोमांच सफर। त्यांनी एक मिनी बस बुक केली होती। कंपनीमधले 8 जण या ट्रीपमध्ये सहभागी झाले होते। त्याशिवाय बसचा एक ड्रायव्हर, असे एकूण 9 जण त्या बसमध्ये होते। अचानकच पाऊस सुरू झाला। तसा सगळ्यांनीच गाडीत जल्लोष सुरू केला। 8 जणांमध्ये भक्ती, मिथिला, हेमांगी या 3 मुली, तर सागर, आकाश, देवांग, चैतन्य आणि चिराग ही 5 मुलं होती। सगळेच 20 ते 30 या वयोगटातील होते, त्यामुळे त्यांचा जल्लोषही फार जोरात चालला होता। त्यांची मिनी बस शहरातून दूर एका जंगलाच्या दिशेने चालली होती। आजची एक रात्र, दुसरा अख्खा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची रात्रही ते त्या जंगलात घालवणार होते। तशी त्यांनी आधीच तयारीही केली होती। रस्त्यावरचं पाणी उडवत बस वेगात निघाली होती। आज रात्री ते तिथे पोहोचणार जरी असले तरी त्यांना तिथे जरा लवकरच जावं लागणार होतं, कारण तिथे गेल्यावर टेंट उभारण्यासाठी जागा निवडणे, तिथली साफसफाई करणे, तिथे टेंट बांधणे, शिवाय कॅम्पफायरसाठी लाकडे गोळा करणे, अशी छोटी मोठी बरीच कामे त्यांना करायची होती। गाडीतले सगळेच प्रवासी जोशात असताना गाडीचा ड्रायव्हर मात्र वेगळ्याच विचारांनी ठरवला होता। त्याची नजर समोर रस्त्यावर जरी असली तरी त्याचं मन कुठेतरी भलतीकडेच होतं। प्रत्येक ग्रुपमध्ये एक तरी अशी व्यक्ती असते जी स्वतः इतकी बोलकी असते, पण याशिवाय त्या व्यक्तीचा स्वभाव हा इतरांनाही बोलका करणारा असतो। चैतन्य हा देखील तसाच होता। कदाचित म्हणूनच त्यांच्याच ग्रुपमधली मिथिला ही त्याच्या प्रेमात पडली होती। चैतन्यने पाहिलं, सगळेच इतके मस्तीत गुंतले आहेत, पण त्यांच्या ड्रायव्हरकडे कोणाचंच लक्ष नव्हतं, म्हणून तो ड्रायव्हरच्या बाजूला येऊन बसला। नमस्कार, नाव काय तुमचं? नमस्कार, मी रमेश, पण लोक मला रम्याच म्हणतात। अच्छा, आकाश म्हणाला होता, तुम्हाला इथली बरीच माहिती आहे? रम्याने कपाळावरचा घाम आपल्या शर्टाच्या पायाने पुसला आणि म्हणाला, सगळेच असं म्हणता येणार नाही, पण बरीचशी आहे। अच्छा, तुमची फॅमिली वगैरे? हां, माझी बायको होती। होती म्हणजे? रम्या जरा कावरा बावरा वाटत होता, तसा आवंढा कोटतच तो म्हणाला, आम्ही वेगळे झालोय। ओ सॉरी, हां मी उगाचच हा विषय काढला। नाही नाही, काही हरकत नाही, तुम्ही का सॉरी म्हणताय? खरं तर मलाच सॉरी बोलायला हवं। शेवटचं वाक्य रमेश जरा हलक्याच आवाजात म्हणाला। काय, माफ करा, पण तुम्ही दुसरं वाक्य काय बोललात? मी नीट ऐकलं नाही। नाही काही नाही, ती लवकरच माझ्याकडे परत येणार आहे। अरे वा, हे तर चांगलंच झालं। बाकी तुम्ही ड्रायव्हिंग छान करता, किती वर्ष झाली असतील तुम्हाला या क्षेत्रात? जेमतेम वर्ष झालं असेल। फक्त वर्षच? हो, ॲक्च्युली काही वर्षांपूर्वीच माझी स्वतःची कार होती। मी देखील चांगल्या पदावर होतो, पण बायको गेली आणि सगळंच फिसकटून गेलं। अरे बापरे, पण आता काळजी कशाला करताय? ती आज उद्या तुमच्याकडे परत येईलच। हे ऐकताच रम्या पुन्हा कोणत्या तरी विचारात हरवला। काही तासातच गाडी मूळ रस्त्यावरून कच्च्या मार्गावर उतरली। चैतन्यने घड्याळात पाहिलं, रात्रीचे 10:30 झाले होते। पाठी येवांना सगळेच दमून शांत झाले होते। रमेशने गाडी जंगलात आणली। जेमतेम त्यांची बस जाईल इतकाच रस्ता होता तो। चारही बाजूनी घनदाट झाडी होती। शेवटी रात्री 11 वाजता हे जंगलाच्या मधोमध पोहोचले।
एकेकाला काय हौस असते, रोमांच सहलीच्या नावाखाली त्यांना त्यांचा मृत्यू जवळून पाहायचा असतो असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. पाऊस एव्हाना बंद झाला होता, पण वाऱ्यासोबत झाडांच्या पानांचा सळसळ आवाज फारच विचित्र वाटत होता. चला सर्वांनी कामं वाटून घ्या, पुढील एका तासात इथे 3 तंबू आणि 1 कॅम्पफायरची तयारी करायची आहे. चैतन्यने त्याच्या स्वभावानुसारच सगळी सूत्रही त्याच्या हाती घेतली. सागर आणि देवांग, तुम्ही तिथून लाकड आणून कॅम्पफायरची तयारी करा. मी, आकाश आणि चिराग आम्ही टेंट उभारतो. भक्ती, हेमांगी, तुम्ही जरा इथला थोडा पतारा साफ करा. उगाच आपल्या टेंटमध्ये सरपटणारा प्राणी नको शिरायला. रमेश, तू जरा मिथिला सोबत आतापुरतं गाडीतून खाण्यापिण्याचं सामान बाहेर काढ. सगळ्यांनीच पटापट आपले हात चालवले. तसं 12:15 आसपासच 3ही टेंट उभारून झाले, पण लाकडं आणायला गेलेले सागर आणि देवांग अजूनही परत आले नव्हते. गाडीचा ड्रायव्हर रमेश जरा घाबरून गेला होता. तो जंगलात सतत 4ही दिशेला आपली नजर फिरवत होता. जणू त्याला माहीतच होतं की कोणीतरी भयानक तिथे नक्की येणार आहे. समोर टॉर्चचा हलणारा उजेड दिसू लागला. सागर आणि देवांग हातात लाकडं घेऊन धावत येत होते. त्यांना असं धावताना बघून सगळेच जण घाबरले. काय रे, काय झालं असं धावायला? ते दोघेही धापा टाकत होते. तिथे आम्हाला झाडांवर काहीतरी वस्तू लटकवलेल्या दिसल्या. वस्तू म्हणजे नेमकं काय? ते मला काहीतरी काळ्या जादूसारखा प्रकार वाटला. काय हे ऐकताच सगळेच आश्चर्यचकित झाले. त्या तिघी मुली तर एकमेकींना चिकटूनच बसल्या. थांबा, सगळ्यांनी शांत राहा, आधी कॅम्पफायर करू मग निवांत बोलू. आग समोर असली तर कोणी जंगली प्राणी जवळ येणार नाही. काही वेळेतच त्यांनी आग पेटवली. सगळेजण टेंटच्या बाजूला पाठ करून बसले. आकाश, ट्रीपसाठी ही जागा तूच निवडलीस ना? मग काय आहे तिथे? तुला तर माहीत असेलच, चैतन्यने आकाशला विचारलं. मी नाही, ही जागा तर या ड्रायव्हर रमेशने निवडली. सगळ्यांचीच नजर आता रमेशकडे वळली. हो सर, पण 4 दिवसापूर्वी तुम्हीच म्हणाला होता की तुम्हाला पिकनिकसाठी एका रोमांचक थ्रिल जागी जायचं आहे. एक मिनिट, आता भांडून काहीच उपयोग नाही, कारण आपणा सर्वांनाच जंगलाचा थ्रिल अनुभवायचा होता, पण इथे हे काहीतरी वेगळंच निघालंय. रमेश, तुला या जागेची माहिती असेलच बरोबर? तर मग आम्हालाही या जागेबद्दल, यांनी तिथे जे काही पाहिलं त्याबद्दल सगळी माहिती सांग. सर, इथे एक हडळ आहे. हे ऐकताच सगळेच जण हादरले. काय मूर्ख आहेस का तू? अशा वेळी असलं भलत असेल तर काय बोलतोयस? देवांग ड्रायव्हरवर ओरडतच म्हणाला. अरे जरा शांत राहा, चैतन्य देवांगला शांत करत म्हणाला. बरं, पहिली गोष्ट म्हणजे मी भूत, पिशाच, हडळ असलं काहीच मानत नाही, पण तरीही हे जर खरं असेल तर ती गोष्ट जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल, आकाश म्हणाला. आणि हो, इथे यावर तुम्हा कोणाचीच काही हरकत नसावी. सगळ्यांनीच ती गोष्ट ऐकण्याची तयारी दर्शवली. तसं रमेश सांगू लागला. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे असं मानलं जातं, तिथे त्याच ठिकाणी जिथे तुम्हाला त्या गोष्टी झाडावर लटकवलेल्या दिसल्या होत्या, तिथे एक माणूस आपल्या मृत पत्नीचं शव एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून स्मशानातून उखरून घेऊन आला होता. तिला परत जिवंत करण्यासाठी त्या तांत्रिकाने काही काळ्या जादूंचा वापर केला. झाडांवर लटकवलेल्या त्या वस्तू ह्या त्याचाच भाग होत्या. तांत्रिकाच्या साधनेने त्याची बायको पुन्हा जिवंत झाली, पण तिच्या शरीरात तिचा नाही तर दुसराच कोणता दुष्ट आत्मा शिरला होता. तिने तिथेच त्याच ठिकाणी त्या तांत्रिकाला आणि त्या माणसाला मारून टाकलं. आजही असं मानलं जातं, तिच्या हातून मृत झालेल्या कोणत्याही व्यक्तीला ती परत जिवंत करू शकते. हे सगळंच मन सुन्न करणारं होतं. रात्रीचे 12:15 झाले होते. हे ऐकल्यावर आता कोणालाही त्या मोकळ्या जागेत थांबायला भीतीच वाटत होती, पण नैसर्गिक विधी करणंही तितकंच गरजेचं होतं. तिन्ही मुली एकत्रच काही अंतर दूर एका झाडामागे गेल्या. त्यानंतर मुलंही जोडी जोडीने तिथल्याच बाजूच्या झाडाआड मोकळे झाले. मिनी बसची पुढची बाजू ही मुद्दामून आमच्या टेंटच्या दिशेने होती, जेणेकरून गरज लागलीच तर बसची हेडलाईट थेट 3ही टेंटवर पडू शकेल. पहिले तंबू चैतन्य, आकाश आणि ड्रायव्हर रमेश गेले होते. दुसऱ्या तंबूत भक्ती, मिथिला आणि हेमांगी या 3 मुली होत्या. आणि शेवटच्या तंबूत सागर, देवांग आणि चिराग गेले होते.
सगळे झोपायचा प्रयत्न करत होते, पण ती गोष्ट त्यांना स्वस्त झोपायलाच देत नव्हती। रात्रीचा साधारण 1 वाजला होता, तसे एक एक करून सगळेजण झोपू लागले। जागा होता तो एकटा, त्या गाडीचा ड्रायव्हर रमेश। त्याच्या नजरेत एक प्रकारची अनामिक भीती स्पष्ट झळकत होती। सगळे झोपले होते आणि जंगलातून ती बाहेर आली। अंगावर फक्त एक हिरवी साडी गुंडाळली होती। काळ्या मोकळ्या केसांनी तिचा संपूर्ण चेहरा झाकला गेला होता। जमिनीत अर्धवट कुजलेलं तिचं ते काटकळ शरीर, असं वाटत होतं ती आत्ताच तिच्या कबरेतून बाहेर आली असावी। तिच्या शरीरातून निघणारा कुचका घाणेरडा वास वाऱ्यासोबत दूरपर्यंत पसरत होता। अरे यार चिराग, रात्रीचं जरा कमी खात जा, सागर म्हणाला आणि नाकावर रुमाल ठेवून झोपी गेला। हडळ नैसर्गिक विधी केलेल्या त्या झाडांखाली जाऊन माणसांच्या अस्तित्वाची जाणीव करून घेत होती। ती अचानकच कुठे गायब झाली। रात्रीचे 2 वाजले होते। देवांग, ए देवांग, मला 1 नंबरला लागली आहे, चल ना माझ्यासोबत, चिराग डोळे चोळतच म्हणाला। अरे आता कुठे, एक काम कर, तंबूच्या पाठीमागे जाऊन कर, तसं चिरागने तंबूतून हळूच डोकं बाहेर काढलं। आपल्या हातातील टॉर्चने तो लांबवर कुठे काही दिसतंय का ते पाहू लागला। बाहेर कोणीच नसल्याची खात्री करून तो टेंटच्या पाठीमागे गेला। तोंडात टॉर्च पकडून तो पॅन्टीची झीप उघडत होता। तोच तीव्र कुजलेला वास त्याच्या नाकात शिरला। त्याने टॉर्च समोर केली, समोर हडळ उभी होती। तिला असं समोर पाहताच त्याच्या तोंडची वाचाच बंद झाली। टेंट बाहेर पडणारा टॉर्चचा प्रकाश अचानकच बंद झाला आणि दुरून एक किंकाळी ऐकू आली। ड्रायव्हर रमेशने ती किंकाळी ऐकली होती। त्याच्या डोळ्यांतून चटकन पाणी आलं। तो समोर पेटत असणाऱ्या त्या कंदिलाकडे एकटक तसाच पाहत राहिला। आजीच्या गोष्टी। तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता। बागुलबुवा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील। इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा। व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।